अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणारा, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता, पवार पेट्रोल पंपा शेजारी, मासुर्णे रोड, चितळी। 1885 आसपास एका बाजूला भारतीय स्वातंत्र्यासाठी धडपडत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ब्रिटिश फोडावर राज्य करा हे तत्व राबवत होते। अगदी त्याच वेळीस आत्ताच्या सांगली व पूर्वीच्या सातारा जिल्ह्यातील कडेगावमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा पाया घातला जात होता। 1857 उठावानंतर ज्या वेळेस ब्रिटिश सरकार धार्मिक गोष्टी वापरून भारतीयांमध्ये दुखी माजवण्याचा प्रयत्न करत होत, त्यावेळेला सर्वधर्मीय भारतीयांनी एकत्र येऊन मोहरमच्याच माध्यमातून धार्मिक ऐक्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अगदी त्याच काळात कडेगावच्या मोहरमची सुरुवात झालेली होती, त्यामुळेच कडेगावचा मोहरम हा एक ऐतिहासिक गोष्ट ठरते। 1888 दरम्यान एका वर्षी औंध संस्थानचे जावई म्हणजेच कडेगावचे इनामदार परशुराम उर्फ भाऊसाहेब देशपांडे हे कराडला मोहरमच्या शोक यात्रेला गेले असता तिथे त्यांचा उचित सन्मान झाला नाही। कडेगावचे इनामदार, ब्राह्मण इनामदार, त्यांचा मान कराडला मोहरमला, कराडच्या मोहरमला पहिला मान होता। मग एक वर्ष काय निमित्तानं त्यासनी उशीर झाला जायला तिथं, आणि उशीर झाल्यामुळं काय झालं, त्यांच्या गादीवर दुसरे बसले, त्याच्यामुळं कडेगावच्या इनामदारांचा तिथं अपमान झाला। मग ते तिथं तिने शपथ खाल्ली की मी इथल्यापेक्षा मोठं मोहरम इथं करीन, आणि पूर्ण महाराष्ट्राला कडेगावला। इथूनच ठिणगी पडली एका महान परंपरेची, तो अपमान कडेगावला भविष्यात जगभर सन्मान देईल या ईर्षेनेच भाऊसाहेबांनी त्या शोक यात्रेतून काढता पाय घेतला व गावामध्ये तातडीची बैठक घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला। सदर प्रकार ऐकल्यानंतर गावकऱ्यांनी गावच्या सन्मानासाठी मोहरममध्येच काहीतरी वेगळे करून जगाला आकर्षित करण्याचा चंग बांधला। प्रारंभीच्या काळातच समग्र विचार विनिमय होऊन मोहरममध्येच गावकऱ्यांनी स्थानिक पातळीवर गावचा सांस्कृतिक, आध्यात्मिक व धार्मिक विकास साध्य केला। अतिशय सखोल गर्भितार्थ असणाऱ्या शोकयात्रेत सर्व धर्मीय जनता सक्रिय असते। केवळ ताबूत उचलण्यासाठीच गावकरी खांद्याला खांदा लावत नसून इथे यजिदाच्या व कौरवांच्या मानगुटावर हिंदू, लिंगायत व मुस्लिम बांधव एकत्रितपणे बसतात। इथल्या सर्व जातपंत व धर्मियात आध्यात्मिक देवाणघेवाण होऊन धार्मिक ऐक्य स्थापित झाले आहे। बऱ्यापैकी 7 ते 8 आपली हिंदूंची स्थापित, ते दिले कसे ब्राह्मण लोक समाजाने काही होत नाही, मुस्लिम समाजाने काही, आता पहिली कलावंत म्हणायचे, कळवात म्हणायचे, आता ते इनामदार शेख या नावानंतर होताबोत होतो। आपल्याला सुतारांचा ताबूत म्हणून हिंदू जाताना समजला जातो, तो आमच्या समाजाचा सुतार समजायचा, तिथं पण सगळी येते, असं काय नाही सुतार म्हणले की सुतार नाहीच तिथं राबायचं, आणि त्यांच्याच मुस्लिम समाजाला सगळा मान आपले हिंदू लोक। यासाठी गावातील संत साहेब हुसेन पिरजादे व तुकाराम भोसल्यांसारख्या थोर व्यक्तींनी सर्व पंतांचा अतिशय सखोल अभ्यास करून श्रवणीय व सुरेल अशी गीते म्हणजेच रिवायती बनवल्या आहेत व त्याला लावलेल्या चाली तर अप्रतिम। गावात बुधवार पेठ मेल मंडळ, शुक्रवार पेठ मेल मंडळ, करबल मेल मंडळ अशी एकूण 3 मंडळे आहेत। ते अतिशय प्रभावीपणे सर्व धर्म समभाव
व जातीय सलोखा निर्माण करणाऱ्या रिवायती गाऊन गावामध्ये आध्यात्मिक व एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याचे काम करतात. वेषांतर व हावभाव करण्याची प्रथा असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी लोक दरवर्षी न कंटाळता येतात. या स्थानिक भाषेत सोंग हे नाव असून 5 दिवस 5 वेगवेगळ्या प्रकारची सोंगे असतात. त्यास अनुक्रमे भाट, बैरागी, जोगी, नानकशा व गोरखनाथ अशी नावे आहेत. यात प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम, लिंगायत धर्मातील सार सांगण्याचा प्रयत्न रिवायती व प्रश्नोत्तरांद्वारे केला जातो. करबल मेल मंडळामार्फत तर संपूर्ण गावात फिरून उत्साहवर्धक आध्यात्मिक वातावरण निर्मिती केली जाते. हे चालू असतानाच दुसऱ्या बाजूला बकरी ईदला कुदळ मारल्यानंतर ताबूत बांधण्याचे व उभारण्याचे काम चालू होते. अतिशय शास्त्रशुद्ध व गणितीय पद्धतीने ताबूतांची संरचना असल्याने यास स्थापत्यशास्त्रातील एक आदर्श व अभिनव उदाहरण म्हटल्यास वावगं ठरणार नाही. असं म्हटलं जातं की गावातील गोविंदगिरी महाराजांच्या समाधीपासून प्रेरणा घेऊन नरसू रासकर या धनगर समाजातील व्यक्तीने याचे पहिले मॉडेल बनवले. भिंडाचा मूळ डोळा धनगर मान त्यांच्या धनगरानं आम्हाला ती पुन्हा धनगराचा डोळा भेंडाचा. त्यामध्ये पलंगडी, चौकडी, अष्टुकडी व कळस असे 4 प्रकार असून त्यांच्या जोडणीसाठी फक्त सूत व चिकणमाती यांचा वापर केला जातो. यातील विशेष बाब म्हणजे या बांधणीमध्ये कोणतीही पक्की गाठ नसते. मोहरमचे जे ताबूत किंवा ताजिया ज्याला म्हणतात ते इथं जितके उंच होत असतात किंवा ज्या रीतीने बांधलेले असतात त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या बांधण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी नसतात. साधारण 1890 आसपास सुरू झालेला हा आमच्या गावातला जो समारोह असतो त्याच्या पाठीमागे गाठी न मारणं म्हणजे मनातल्या गाठी सुटल्या जाणं हा त्याच्या पाठीमागे एक सामाजिक हेतू मानला जातो. एकूण 14 सर्व धर्मीयांच्या ताबूतांची निर्मिती प्रत्येक वर्षी केली जात असून मोहरमच्या दिवशी पाटीलवाडा व स्वर्गीय सुरेशबाबा देशमुख चौक येथे भेटीसाठी येतात. यात मानानुसार सातबाई, हकीम, देशपांडे, शेट्टे, पाटील, बागवान, अत्तार, बागवान, वखारवाले, तांबोळी, माईनकर, सुतार, कळवात व मसूदमा इत्यादी ताबूतांचा समावेश होतो. महिनाभराच्या लोकजागृतीनंतर अलोट गर्दीच्या साक्षीने अतिशय उत्साहवर्धक वातावरणात ही इमाम हुसेनचे भाऊबंध एकमेकांची गळाभेट घेतात. भेटीनंतर प्रत्येक ताबूत वाहकांना होणारा आनंद वातावरण द्विगुणित करतो व हजारोंचा जमाव अगदी शांततेत बाहेर पडतो. आजपर्यंतच्या इतिहासात एवढ्या गर्दीत कधीही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. त्यामुळेच राजकीय व्यक्ती, संशोधक, परदेशी पर्यटक इथे निसंकोचपणे येतात व तोंडात बोटं घातल्यापासून परत जात नाहीत. 1924 मुंबई प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नरसुद्धा ही शोकयात्रा पाहून गेल्याचे पुरावे आजही उपलब्ध आहेत. ही अभेद्य परंपरा खंडित करण्यासाठी समाजकंटकांनी अनेक प्रयत्न केले परंतु आजही 225 ही परंपरा आपली उंची ताबूतांप्रमाणेच अखंडित ठेवून आहे आणि इथून पुढे सुद्धा बिनशर्त राहील यात काही शंकाच नाही. काय गावात असते की भांडाचं मूळ चाललं होतं ते म्हणजे तिरंगी यंदा वरती लावायचा त्या काळात. मग कालवा झाला ना आमची सय्यद साहेब सरपंचा सेवेला असायचे आमचे वडील मोठी पैशाची पडली. आता काय करायचं आता प्रश्न पडला आता झेंडावरती तिरंगी कसा लावायचा नियमांना सांगा. हा यांचा झेंडा कोणता हिरवा तिरंगी कसा लावणार म्हणजे त्याला राष्ट्रीय स्वरूपात तिरंगी लावल्यानंतर राष्ट्रीय स्वरूपात हे कसं आले तर ते नको मग असं हे करताना मग काहीतरी कर काहीतरी कर लोक लढो. मग त्यावेळेला प्यारा प्यारा हमारा देश प्यारा
अब एकी का कर दो पुकारा, हिंदू मुसलमान एक रहेंगे, एक ही सी सागर पार करेंगे, एक ही का ले लो सारा। बदलते काळात मोहरम मधील बऱ्याचशा परंपरा ऱ्हास पावतात की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे असे बरेच लोक म्हणतात। याचा थोडाफार परिणाम निश्चित झालेला आहे, जसे की करबलचे सोंग असो किंवा भाटाचे सोंग असो, अशी वेगवेगळ्या प्रकारची सोंगे आधी पूर्णपणे व्हायची ती आता सध्या होत नाही आहेत, पण याची जाणीव इथल्या गावकऱ्यांनाही झालेली आहे आणि इथल्या तरुण पिढीलाही झालेली आहे। त्यामुळेच याचं संवर्धन नक्की कसं करावं याविषयी समोर येऊन लोक वेगवेगळ्या आयडिया सुचवत आहेत। यातूनच मोहरमचं संवर्धन त्याच्यावर संशोधन करून पुस्तक रूपातून त्याचबरोबर डॉक्युमेंटरीतून व्हावं असा विचारही समोर आलेला आहे आणि त्या दिशेने कामही सुरू झालेलं आहे।